संपूर्ण कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक सन्माननीय श्री सतीश भांगरे साहेब यांचेही आगमन झालेले आहे. त्याचबरोबर आज आपल्याला जे मार्गदर्शक म्हणून लाभले आहे त्या सर्वांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सगळ्या विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. नमस्कार, वेलकम. आय हार्टी यांच्या वतीने मी उपस्थित सर्व निर्यातदार, उद्योजक, शेतकरी, बागायतदार, मत्स्य व्यावसायिक, कुशल कारागीर, भावी निर्यातदार, किंवा ऑल दोज हु आर हॅव्हिंग ड्रीम्स टू सेल देअर प्रॉडक्ट, देअर सर्व्हिसेस नॉट ओनली इन इंडिया बट टू द एव्हरी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, अशा सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. अँड प्लीज डू कम ऑन स्टेज. सन्माननीय जिल्हाधिकारी गोविंदजी बोडके साहेब आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करतात. त्याच्यासोबत आहेत उद्योग सहसंचालक माननीय श्री सतीश भांगरे सर, प्रेसिडेंट ऑफ टीमा वेलजी गोगरी सर, श्री राहुल जयसवाल काउन्सिल बी, जनरल मॅनेजर डीआयसी सोने मॅडम, संपूर्ण कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक सन्माननीय श्री सतीश भांगरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत कराल. सिडबीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, श्री राहुलजी जयस्वाल सर यांचं स्वागत. सन्माननीय श्री राहुलजी जयस्वाल, त्यानंतर लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर सन्माननीय श्री विक्रांतजी पाटील सर, इंडियन बँक ऑफ महाराष्ट्र लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर, त्यानंतर प्रेझेंट प्रेसिडेंट ऑफ टीमा सन्माननीय श्री वेलजी
And ex-president, Sammaniya Sri Raut sir. अपॉर्च्युनिटीज पालघर जिल्ह्यासाठी डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट सिनारिओ ओडीओपीचं प्रमोशन आणि एक्सपोर्ट प्रमोशन स्ट्रॅटेजी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. जर पालघर जिल्ह्याबद्दल विचार केला तर आपली पालघर जिल्ह्यामध्ये टोटल लँड ही 5,300 स्क्वेअर मीटर आहे. मिळून 112 किलोमीटर आहे. पण फक्त इफ यू टॉक अबाउट ओनली पालघर डिस्ट्रिक्ट सो वी हॅव अराउंड 85 किलोमीटर कोस्टल झोन. त्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट प्रमोशन कमिटी इथं आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली आहे. आणि यामध्ये आपण जर कनेक्टिव्हिटी बघितली तर जवाहरलाल नेहरू पोर्ट जो आपला हे आहे तो 126.8 किलोमीटर आहे. ऑल्सो कनेक्टिव्हिटी टू तारापूर आयसीडी 17.3 किलोमीटर. 1826 किलोमीटर इज डिस्ट्रिक्ट हायवे. 208 किलोमीटर इज नॅशनल हायवे. But all these agencies, except two agencies, they come in picture. वो picture में कब आती हैं? जब आपके पास export order आ जाता है. म्हणजे चिकूपासून नाही बनवता, चिकू पावापासून सगळ्यात त्यांना पावडर बनवतो आणि ह्याच्यापासून आपण पावडर बनवू शकतो, रवा बनतो. बरेच आता हे बचत गट बनवतात ना, त्याचं काही तुम्ही हे करता का? त्याचं काही कॉर्डिनेशन आहे त्याचं काही बचत गटातून? अच्छा, पावसाळ्यामध्ये प्रोडक्शन मिळत नाही, त्यामुळे आपण पावसाळ्यामध्ये प्रोडक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हे युनिट कुठे फोन करते? चिकूपासून करते छोटे छोटे युनिटचं आपण सर्व्हिसिंग करतो आणि सर्व्हिसिंग 5 कोटीचं आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याच्यात हे आयटम जे आहेत याच्यानंतर पावडर बनेल आणि पावडर बेबी फूड वगैरे सपोर्टिंग फूड जे आहे त्याच्यात मिक्सिंगला वगैरे असं बल्कमध्ये आपल्याला देत आहे. हे जे आहे लोकली फक्त आपलं वारली पेंटिंग कल्पना
प्रोडक्शन कोण आहे आपले सगळे आदिवासी आपले पाहतात आम्ही त्यांना ट्रेनिंग पण देतो त्याच्यामध्ये त्यांचं थ्रू आपल्या डी एस सी थ्रू आपल्याला त्याच्यावरती आपण त्यांना ट्रेनिंग आणि त्यांचं रोजगार मार्केटिंग कॉल लावतो आपण त्याच्या तिथे व्हिजिट करतो कॉमन मार्केटिंग टी शर्ट वरती करतो कारण टी शर्ट ते पेंटिंग म्हणजे ह्या इंडस्ट्रियल एरियामध्ये हे केलं पाहिजे ना हो नक्की ऑर्डर बरेचसे पेन स्टँड पोस्टर वगैरे हे सगळे आपण त्यांच्या ऑर्डर्स घेतो चार पाँच दिन पहले कोल्ड प्रेस है
कौन कस्टमर आपका कौन है सर? उधर से आपको कोई गवर्नमेंट का सपोर्ट मिलता है? नहीं नहीं सर, आप ट्राई किए जरूर से एक्सपेंशन के लिए, एक्सपेंशन के लिए टाइप से सर बड़ा कितने यूनिट है? नमस्कार सर, सर स्वीट चॅनल आहेत सर, पण आम्हाला
सीआरजेड सीआरजेडचा येत पण सीआरजेडच्या बाहेर करता येईल ना सीआरजेडचा एरिया बाहेर असता पडतो म्हणजे गर्दी असेल किंवा समस्या सेक्शन आहे क्लस्टर झोनमध्ये आणि क्लस्टर झोनमध्ये तर आम्ही प्रोजेक्ट करायला लागेल तर आम्हाला भरपूर प्रॉब्लेम येतात सीआरजेडच्या आणि बाकीच्या गोष्टी गावठाण जागामध्ये पण गाठा आम्हाला उपलब्ध होत नाही तर कशा आम्हाला जागा उपलब्ध झाल्या तर आम्ही मच्छीमार सोसायटीला सांगून किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट आणि वेगळ्यांना आपल्याला जे काही आता आहे त्यांना छोटे छोटे पण टाकता येईल ओके जेवण जेवण चुकली आहे जेवण चुकली आहे पंचवीस लोक